मित्रांनो राजकारणात कुणीच कोणाचे कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात राज्याचं लक्ष वेधून घेणारे मुंडे बहीण भावाचे कुरगुडीचे राजकारण सर्वांनाच माहिती आहे मात्र राजकीय वर वगळता मुंडे बंधू भगिनीमध्ये प्रेमाचे नाते देखील आहे त्याचाच एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर शाब्दिक तासशे ओढणारे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या डोक्यात मायाची टपली मारली टपली मारतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला ज्या व्यासपीठावर पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लेन्स या शब्दाचा वापर करून शाब्दिक तीर सोडले त्याच व्यासपीठावर धनंजय मुंडे यांनी भाषणासाठी जात असताना पंकजा यांच्या डोक्यात प्रेमाची टपली मारली मुंबई येथे डॉक्टर तातेराव लहाणे यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सर्वपक्षीय व राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावर बघायला मिळाली यावेळी एकमेकांवर त्यांनी शाब्दिक तीर सोडले मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पंकजा मुंडे यांनी लेन्स या शब्दावरून धनंजय मुंडे यांच्यावर शाब्दिक ताशेरे ओढले ज्या व्यक्तींच्या अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्स चांगल्या आहेत असे आदरणीय शरद पवार ज्यांच्या लेन्सेस सर्वांना सूट करतात आणि सर्वांसोबत प्रेमळ वागतात असे बाळासाहेब थोरात एक नवीन चेहरा आणि ज्याच्याकडून इतरांना दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे असं आदित्य ठाकरे आमचे शेजारी विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील मैत्रीची परंपरा असलेले अमित देशमुख मुंडे महाजनांच्या लेन्समधून स्वतःला मोठं करत साहेबांच्या लेन्समधून बघणारे धनंजय मुंडे अशा प्रकारे शाब्दिक तीर सोडत पंकजा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आता पंकजा यांच्या वक्तव्यातला उत्तर देणार नाही ते धनंजय मुंडे कसले पंकजा ताई कधीतरी अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये यावं लागतं तुम्ही देखील लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं होईल असं मी नाही आदित्य ठाकरे बोलत होते असं म्हणत त्यांनी पुढे गमतीचा भाग सोडून द्या पण हे खरं आहे की बीड जिल्ह्यात आमचं बहीण भावाचं कितीही वैर असलं तरी काही व्यक्तींसाठी आमचं वैर वगैरे काही नाही आमच्यासाठी त्या व्यक्ती मोठ्या आहेत त्यापैकी डॉक्टर तात्याराव लहाने आहेत असं म्हणून धनंजय मुंडे यांनी आपलं भाषण संपवलं मित्रांनो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात फक्त राजकीय वैर आहे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य मुंडे बंधू बघिणी बाजूला ठेवतात सुखदुःखात नेहमी एकत्र बघायला मिळतात राजकीय वर्तुळात असे चित्र खूप कमी प्रमाणात बघायला मिळते यावर आपलं मत काय आहे हे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा धन्यवाद